सरपंच परिषदेचे जिल्हा परिषदेसमोर फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष। घराणेशाही संपुष्टात येऊन काम करणाऱ्यांना संधी मिळेल। आबासाहेब सोनवणे। महाराष्ट्रात सरपंच आणि नगराध्यक्षकांची निवड ही थेट जनतेतून होण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबईच्या वतीने स्वागत करण्यात आले, तर जिल्हा परिषदेसमोर फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला। सरपंचांची निवड जनतेमधून होण्याची आग्रही मागणी सरपंच परिषदेने नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारकडे लावून धरली होती। राज्यातील 50,000 अधिक सरपंचांनी एकमुखानं सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याची स्पष्ट केलं होतं। अखेर या मागणीला यश आलं आहे। या जल्लोष प्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पठारे, नगर तालुका सचिव पैलवान नाना डोंगरे, सारोळा कासारचे उपसरपंच जयप्रकाश पाटील, नगर तालुका महिला अध्यक्षा ॲडव्होकेट अनुजा काटे, भोयरे पठारचे सरपंच बाबासाहेब टकले, चिचोंडी पाटीलचे सरपंच मनोज कोकाटे, धनगरवाडीचे सरपंच किशोर शिकारे, बुरुडगावचे माजी सरपंच बापू कुलट, देवगावचे सरपंच कविता कदम, खातगावचे सरपंच मिठू कुलट, कोल्हेवाडीचे उपसरपंच पोपट शेळके, नादगावचे सरपंच सुनीता सरक, गुंडेगावचे सरपंच संतोष भापकर, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, मांडव्याचे माजी सरपंच पोपट निमसे, बुऱ्हाणनगरचे सरपंच रावसाहेब कर्डिले, रामसिंग मेजर आदी उपस्थित होते। राज्यात 27,800 अधिक ग्रामपंचायती आहेत। ग्रामीण भागाचे लोकहित लक्षात घेऊन गटातटाचे, भावकीचे आणि जातीयवादाचे राजकारण संपवण्यासाठी पुन्हा थेट जनतेतूनच सरपंचांची निवड करण्याची मागणी सरपंच परिषदेने करून पाठपुरावा सुरू ठेवला होता। थेट जनतेतून सरपंच निवड होण्याचा कायदा 2017 विधिमंडळात पारित करण्यात आला होता। तो आघाडी सरकारने 2019 रद्द केला। त्याविरोधात सरपंच परिषदेने आक्रमक भूमिका घेतली, परंतु तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते। मात्र नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा हा निर्णय घेतल्याने सरपंच परिषदेने सरकारचे आभार मानले आहे। तसेच सरपंच परिषदेने ग्रामपंचायतीचे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल व ग्रामपंचायतीचे पथदिव्यांचे वीज बिलाचा प्रश्न सातत्याने लावून धरला होता। हा प्रश्न देखील नवीन सरकारने सोडवून सदर वीज बिल शासन भरणार असा निर्णय घेण्यात आला आहे। याबद्दल सरकारचे आभार मानण्यात आले आहेत। जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे म्हणाले की सरपंच परिषदेने महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचा एक निर्णायक लढा जिंकला आहे। आता गावातील गट तट संपुष्टात येऊन गाव विकासात्मक दिशेने प्रगतीकडे भरारी घेईल। सर्वसामान्य कष्टाळू व प्रामाणिक नेतृत्व उदयास येईल। घराणेशाही संपुष्टात येऊन काम करणाऱ्यांना संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या वतीनं सन्माननीय राज्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सरपंच परिषदेने जी चळवळ उभी केली, सरपंच आणि ग्रामपंचायत, उपसरपंच आणि सदस्य यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी ही सरपंच परिषद आहे। आणि या सरपंच परिषदेच्या माध्यमामधून सरपंच, ग्रामपंचायत, उपसरपंच आणि सदस्य यांना येणाऱ्या अडचणी या सोडवण्यासाठी ही सरपंच परिषद न्याय हक्काने काम करत आहे। सरपंच परिषदेमध्ये काम करत असताना अनेक पक्षाचे सरपंच या सरपंच परिषदेमध्ये काम करत असतात, परंतु सरपंचांच्या पुढच्या अडचणी ह्या सर्व सरपंचांच्या एकच असतात। आणि म्हणून न्यायदानाच्या भूमिकेमधून आम्ही या ठिकाणी गेल्या मागच्या सरकारमध्ये सुद्धा आणि आत्ताही हे नवीन सरकार आल्यानंतर थेट जनतेतून सरपंच हा निवडला जावा अशा प्रकारची भूमिका आणि मागणी आम्ही सातत्याने मांडत राहिलो। आणि त्या पाठपुराव्याला आज महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कॅबिनेटमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी जो निर्णय जाहीर केलेला आहे, तो संपूर्ण नगर जिल्ह्यातील सरपंचांच्या वतीनं मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। कारण का असं की थेट जनतेतून सरपंच निवडायचा असेल तर तो गावचा केंद्रबिंदू समोर ठेवून संपूर्ण गावामध्ये सर्वांना न्याय देण्याची भूमिका थेट जनतेतून सरपंच करत असतो। आणि सदस्यामधून जर सरपंचाची निवड केली तर गावामध्ये घोडेबाजार
आणि गावकीच्या आणि भावकीच्या राजकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरुवात होते आणि चांगल्या विकास कामाला खीळ बसते आणि जनतेतून जर सरपंच असेल तर निश्चित संपूर्ण गावाला न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो आणि म्हणून जलयुक्तसारखी जी शिवार योजना असेल थेट जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया असेल अतिशय चांगले निर्णय या सरकारने घेतलेत। आमची सरपंच परिषद कोणत्याही कोणाच्या विरोधात नाही किंवा कोणाचं समर्थन करत नाही, परंतु जे जे चांगले निर्णय ग्रामपंचायतच्या दृष्टिकोनातून घेतले जातील, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या दृष्टीने जे निर्णय सरकार घेईल त्याचं निश्चित समर्थन आम्ही करू आणि जे निर्णय आमच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात घेतले जातील त्याच्या विरोधात निश्चितपणे आम्ही लढा उभारू अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो। आणि पुनश्च एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं नगर जिल्ह्यातील तमाम सरपंचांच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। राज्य सरकारने आज थेट जनतेतून सरपंचाचा निर्णय पुन्हा एकदा घेतलेला आहे, त्यामुळे या राज्य सरकारचं मी सर्वप्रथम राज्य सरपंच परिषद आणि राज्यातील तमाम जनतेच्या वतीनं स्वागत करतो। गेल्या महाविकास आघाडी सरकारनं थेट जनतेतून सरपंच रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळं पुन्हा एकदा गावात भांडणतंटे आणि वाद हे विकोपाला गेले होते आणि हीच बाब लक्षात घेऊन सरपंच परिषदेने नेहमी आग्रही भूमिका घेत राज्यामध्ये थेट जनतेतून सरपंच असला पाहिजे ही मागणी केली होती। गेल्या 2 दिवसापूर्वीच आम्ही राज्यातील जवळपास 300 तालुक्यांमधून थेट जनतेतून सरपंच असावा अशा प्रकारची निवेदनं तहसील कार्यालयामधून दिली होती आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमी ग्रामीण भागाकडं झुकतं माप दिलेलं आहे, खेड्याकडे चला म्हणणारं हे सरकार आहे, म्हणून मी या सरकारचं आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वागत करतो। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी शिर्डीमध्ये सरपंचांचं एक अधिवेशन घेतलं होतं। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सरपंचांना जे मानधन वाढवलं हे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले होते। थेट ग्रामपंचायतला निधी आला पाहिजे ही त्यांची मागणी होती आणि आता हे सरकार आल्यामुळं पुन्हा एकदा ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायती ह्या ज्या अस्थिर झाल्या होत्या त्या ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा चांगला निर्णय घेण्याची क्षमता किंवा लोकहिताचे निर्णय घेतले जातील। अनेक गावं ही अंधारात गेली होती, त्याचे लाईट कनेक्शन महाविकास आघाडीच्या काळात तोडले होते, तो निर्णयसुद्धा या सरकारने घेऊन राज्यातील ग्रामपंचायतीची वीज बिलंसुद्धा सरकार भरणार आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा या सरकारला धन्यवाद देतो आणि सरपंच परिषदेच्या आमच्या सर्व राज्य विश्वस्त सर्व जिल्हा तालुका पदाधिकारी विभागीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सरकारचं अभिनंदन करतो, त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो। आज या ठिकाणी सरपंच परिषदेच्या वतीने आम्ही नगर तालुक्याच्या वतीने राज्य सरकारने आज जो काही पुन्हा एकदा जनतेतून सरपंच हा जो काही निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही राज्य सरकारचं या निर्णयाचं स्वागत म्हणून जिल्हा परिषद अहमदनगर येथे फटाकडे वाजवून व सरपंचांनी एकमेकांना पेढे खाऊ घालून हा आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकार आणि भाजप सरकार आणि शिवसेना युती सरकार जेव्हा या राज्यात आलं होतं त्यावेळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केलेली होती, परंतु त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्या निर्णयाचा रद्द करून पुन्हा एकदा ग्रामपंचायत सदस्यामधून सरपंच असा निर्णय घेण्यात आला होता, परंतु सरपंच परिषदेची आणि सर्व एक ग्रामस्थांची अशी एक आग्रहाची मागणी होती की पुन्हा हा सरपंच हा जनतेतून निवडला जावा जेणेकरून जे काही गावाची भावना असेल ग्रामस्थाचा जो काही कौल असेल त्या कौलाचाच ते कौल जिकडे आहे तोच सरपंच म्हणून एक निवडून येऊ शकतो। कुठेतरी एक जनशक्तीतला माणूस धनशक्ती बाजूला ठेवून जनशक्तीतला माणूस सरपंच म्हणून निवडून येईल, त्यामुळे या निर्णयाचा आम्ही या ठिकाणी अत्यंत मनपूर्वकाचं स्वागत करतो। सरपंच परिषदेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून वारंवार या मागणीचा पाठपुरवठा महाविकास आघाडी सरकारमध्ये बी चालू होता आणि हे सरकार आल्यापासून देखील या सरपंच परिषद वतीने राज्यभर ही मागणी करण्यात आली होती आणि या निर्णयाचं कुठंतरी आज या नवीन राज्य सरकार पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी पुन्हा एकदा ठिकाणी स्वागत करतो। यासाठी आमच्या सरपंच परिषदेचे आबासाहेब सोनवणे असतील आणि तसेच सर्वच सरपंच मंडळी यांच्या वतीने मी आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी नगर तालुक्यातील सर्व सरपंच मंडळींच्या वतीने सरपंच परिषदेच्या वतीने आणि सर्व नगर तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप असं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो, धन्यवाद। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।